पुढची बातमी औरंगाबादमधून। इथून एक मोठी बातमी हाती येते पुण्यापाठोपाठ। आता औरंगाबादमध्ये सुद्धा रिक्षा चालकांनी संप पुकारलाय। आजपासून औरंगाबादमध्ये रिक्षा बंद आंदोलन पुकारण्यात आलंय। रिक्षा चालक आणि मालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचा हत्यार उपसले। या आंदोलनात 15 रिक्षा संघटना सहभागी झाल्या। खाजगी वाहनातून होणारी प्रवासी वाहतूक थांबवावी, नवीन मीटरसाठी 3 महिन्यांचा अवधी देण्यात यावा, यासोबतच 283 कलमनुसार कारवाई 3 महिने थांबवावी, या मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं। दरम्यान आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळत असून काही रिक्षा मात्र रस्त्यावर धावताना दिसत आहेत। बातमी पुण्यातून आहे, एक काहीशी धक्कादायक बातमी सांस्कृतिक नगरी पुण्यातून। पुणे शहरामध्ये खुनाचं सत्र कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या 10 दिवसांमध्ये शहराच्या विविध भागात मिळून 8 जणांचे खून झाल्याचं समोर आलंय। पूर्व वैमनस्य आणि प्रेम प्रकरण यासह इतर काही कारणांमधून हे खून झाल्याचं समोर येत आहे। किरकोळ कारणावरून थेट टोकाचं पाऊल उचलण्यात येत असून यातील बहुतांश घटना या पूर्व वैमनस्यातून झाल्याचं समोर आलंय। हे खुनाचं सत्र थांबवण्याचं मोठं आव्हान पोलिसांच्या समोर आहे। गेल्या 15 दिवसात 12 जणांचे खून झाल्याचं समोर आलं आणि त्यामुळे पुणेकरांसाठी ही आकडेवारी निश्चितच धक्कादायकही आहे आणि अतिशय चिंताजनकसुद्धा आहे। पोलिसांसमोर आव्हान आहे आता, म्हणजे अशा प्रकारच्या घटना जर का पुण्यात सर्रास घडत असतील तर त्या थांबवण्याचं। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। वैभव, काय नेमकं चाललंय हे पुण्यात? मिलिंद, अत्यंत दुर्दैवी बाब म्हणावी लागेल। एकीकडे संघटित गुन्हेगारीचे कंबरड मोडायचं काम पुण्याच्या सध्याच्या पोलीस आयुक्तांनी केलंय। 100 पेक्षा जास्त अधिक मोकाचे गुन्हे जे आहेत, मोकाची प्रकरणं जी आहेत ती त्यांनी केल्यामुळे सगळे संघटित गुन्हेगारीतले कुख्यात गुंड जे आहेत ते गजाआड आहेत। मात्र त्याच वेळेस आता पोलिसांसमोर दुसरं नवं आव्हान उभं राहतंय, ते म्हणजे प्रेम प्रकरण असतील, एकतर्फी प्रेम प्रकरण असेल किंवा स्थानिक वैमनस्य असेल, पूर्व वैमनस्य असेल, किरकोळ वाद असतील। यामुळे गेल्या 15 दिवसामध्ये पुण्यात जवळपास 12 खुनांच्या घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत। किरकोळ कारणांवरून अगदी चोरीसाठी सुरक्षा रक्षकाचा खून करण्यापर्यंत हे गुन्हे जे आहेत ते वाढलेले आहेत। त्याच्यामुळे हे गुन्हे थांबवायचे कसे, हॉटस्पीड क्राईम थांबवायचं कसा, याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे। रस्त्यावरचा पोलिसांचा प्रेझेन्स आणि धाक, उपस्थिती आणि धाक, या दोन्ही गोष्टी पोलिसांना वाढवाव्या लागतील। त्याशिवाय या अशा वैयक्तिक नातेसंबंधातून किंवा हेवेदावेतून घडणाऱ्या खुनांच्या घटना ज्या आहेत त्या थांबवता पोलिसांना येणं त्याशिवाय शक्य नाहीये। त्याच्यामुळे आता एकीकडे संघटित गुन्हेगारीवरती वचक निर्माण केल्यानंतर जे किरकोळ स्वरूपाचे खुनाचे गुन्हे, गंभीर गुन्हे घडत आहेत, त्याच्यावरती तातडीने पावलं उचलण्याची गरज आहे। वैभव तुर्तास, धन्यवाद या सगळ्या माहिती।